डाळगंडोरी किंवा दायगंडोरी असं या खानदेशी स्पेशल भाजीचं नाव आहे. खूपच झणझणीत ही भाजी होते. थोड्याफार फरकाणी दोन तीन प्रकारे ही भाजी बनवली जाते, त्यातला एक प्रकार आज आपण चला तर पाहूयात ही भाजी कशी बनवायची. माझ्या किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत. चला पाहूयात साहित्य. एक मोठी वाटी तुरडाळ मी घेतलेली आहे, वजनाने जवळजवळ 150 ते 200 ग्रॅममध्ये असेल. त्यानंतर दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. या भाजीला मिरचीची भाजी असंही म्हणतात, त्यामुळे 10 ते 12 मिरच्या मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत. मिरच्या कोणत्या आहेत, किती तिखट आहेत, याच्यावर तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता. त्यानंतर या आहेत लवंगी मिरची, जी खूप जास्त तिखट असते, याही या भाजीमध्ये घातल्या जातात डाळ शिजवत असताना. या मिरच्या जर अवेलेबल नसतील तर दुसऱ्या कोणत्याही मिरच्या तुम्ही वापरल्या तरी चालतील. थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेली आहे, एक मोठा टोमॅटो बारीक चिरून, 10-12 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, कढीपत्ता आणि थोडीशी कसुरी मेथी, 1/2 वाटी कच्चे शेंगदाणे आणि 1/2 वाटी खोबऱ्याचे काप असे बारीक करून घ्यायचे आहेत. फोडणीसाठी जिरे, मोहरी आणि तीळ आणि 1/2 वाटी तेल लागणार आहे. थोडीशी हळद आणि हिंग पूड. काही मसाला घेतलेला आहे, 4-5 मिरे, 2 लवंगा, थोडीशी दालचिनी, 1 चक्री आणि 1 तमालपत्र आणि मीठ. आणि आता बनवूयात भाजी. सगळ्यात आधी आपण कुकरमध्ये तूरडाळ धुवून शिजवून घेऊयात. आता ही तूरडाळ शिजवत असताना याच्यामध्येच आपण घालणार आहोत चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी हळद आणि याच्याच सोबत लवंग्या मिरच्या आपण ज्या 5-6 घेतलेल्या आहेत त्याही या कुकरमध्ये घालून शिजवल्या जातात आणि शिजल्यानंतर बाजूला काढून मग फोडणी केली जाते. पण मग ही भाजी खूपच तिखट होते. जर तुम्हाला तेवढी तिखट भाजी चालत असेल तर या मिरच्या कुकरमध्ये घालून डाळीसोबत शिजवून घेऊ शकतो. मी या फोडणीमध्ये वापरणार आहे. आता आपला कुकर झाकण लावून आपण गॅसवरती ठेवूयात आणि 4 ते 5 शिट्ट्यांवर आपल्याला ही डाळ एकदम मऊ शिजवून घ्यायची आहे. आणि डाळ शिजेपर्यंत आता आपण भाजीची फोडणी करून घेऊयात. तर त्यासाठी सगळ्यात आधी आलं आणि लसणाची आपण पेस्ट करून घेऊयात आणि याच्यासोबतच आपण जे खडे मसाले घेतले होते, लवंग, मिरी, चक्री आणि दालचिनी, हे सगळंही यासोबत घालूयात. तमालपत्र मात्र आपण फोडणीमध्ये वापरूयात. आला लसूण आणि मसाल्याची पेस्ट आपली तयार आहे. आता करूयात या भाजीची फोडणी. बाजूला कुकरही आपला होतोय. तर मोठ्या भांड्यामध्ये 1/2 वाटी तेल मी घातलेलं आहे. तेल गरम झाले की याच्यामध्ये घालूयात जिरे, मोहरी आणि तीळ, सोबत कढीपत्ता आणि आता बारीक चिरलेला कांदा आपण घालणार आहोत आणि कांदा आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. कांदा 1-2 मिनटं परतून झाला की याच्यामध्ये घालूयात शेंगदाणे. शेंगदाणे कच्चे आहेत त्यामुळे थोडंसं लवकर मी घालते आहे. भाजलेले असतील तर तुम्ही अजून थोड्या वेळाने घातले तरी चालतील. शेंगदाणा 1-1.5 मिनटं परतून झाला की त्याच्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप घालूयात म्हणजे तेही छान तळून निघतील. कांदा, शेंगदाणे आणि खोबरं बऱ्यापैकी तळून झालेलं आहे. आता यामध्ये घालूयात 1 तमालपत्र आणि बारीक चिरलेल्या मिरच्या. सोबतच घालूयात लवंग्या मिरच्या ज्या आपण साईडला ठेवल्या होत्या आणि हे सगळंही व्यवस्थित आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. आता हे मिरचीचे तुकडे शिवाय लवंगी मिरची हे एकदम व्यवस्थित तळी गेली पाहिजे कारण हे आपण भाजीमध्येच मिक्स करून खाणार आहोत. या भाजीला म्हणूनच हिरव्या मिरचीची भाजी असंही म्हटलं जातं. साईडला आपल्या कुकरच्या शिट्ट्या होत्यात, छान 4 ते 5 शिट्ट्या करायच्या आहेत कारण डाळ एकदम मऊ शिजली पाहिजे. आता ही भाजी 2-3 प्रकारे केली जाते असं मी म्हणाले तर ही फक्त आपण मिरचीची भाजी करतोय. दुसऱ्या प्रकारामध्ये आंबट चुका, 1 हिरवा टोमॅटो, 1 हिरवं वांगं असं सगळं डाळीसोबत शिजवून भाजी केली जाते. आंबट चुक्याऐवजी पालकसुद्धा वापरला जातो. पण सगळ्या भाज्यांमध्ये मिरच्या ह्या फिक्स आहेत आणि याहीपेक्षा जास्त प्रमाणात वापरल्या जातात. मिरची आणि बाकीचं साहित्य व्यवस्थित तळून झालेलं आहे. आता याच्यामध्ये घालूयात कसुरी मेथी आणि आलं लसूण आणि मसाल्याचं पेस्ट.
हेही एक मिनटं व्यवस्थित परतून घेऊयात, कारण आलं लसणाचा कच्चा वास निघून गेला पाहिजे. आणि आता याच्यामध्ये घालूयात एक चमचा हळद, हिंग पावडर. कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे आणि आता आपला भाजीची फोडणीही तयार आहे. हे शेंगदाणे, खोबरे आणि मिरचीही आपल्याला व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. यासाठी फोडणीमध्ये एक ग्लास पाणी मी घातलेलं आहे आणि झाकण लावून आता 5 मिनटं शिजवून घेऊयात. आता कुकर पूर्णपणे थंड झाला की आपण ही शिजलेली डाळ या फोडणीमध्ये मिक्स करणार आहोत. हे पहा, डाळ एकदम व्यवस्थित शिजलेली आहे आणि दुसरीकडे आपल्या फोडणीमधलं साहित्यही सगळं व्यवस्थित शिजलेलं आहे. आता ही शिजलेली डाळ आपण या फोडणीमध्ये मिक्स करूयात. आणि आता याच्यामध्ये घालूयात 1 ते 1.5 चमचा मीठ. मीठ हे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घाला, कारण तुम्ही मिरच्या किती वापरता आणि कोणत्या वापरता याच्यावरही मिठाचं प्रमाण अवलंबून आहे. अशा प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे, पण स्ट्रक्चर अजून आपल्याला थिक हवं आहे. यासाठी आपण थोडीशी भाजी घोटून घेणार आहोत. याच्यासाठी स्मॅशर वापरा किंवा ताक करण्याची रवी वापरून भाजीला पूर्ण स्मॅश करून घ्या. मिरच्या, खोबरं आणि शिजलेली डाळ, टोमॅटो हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. अशी आपली डाळ गंडोरी भाजी गरम भाकरी, बाजरीची भाकरी, चपाती, फुलके कशासोबतही खूपच छान लागते. शिवाय भातासोबतही तुम्ही खाऊ शकता. आता या भाजीमध्ये पाण्याचं प्रमाणही हे एकदम बरोबर आहे किंवा याच्यापेक्षा थोडीशी जाडसर झाली तरी चालेल, फार पातळ करू नका. आणि वरून थोडीशी कोथिंबीर घालून आपली भाजी आता सर्व्ह करायला तयार आहे. मस्त मऊ शिजलेली तूर डाळ, टोमॅटो आणि आपण घातलेले मसाले, शिवाय त्याच्यामध्ये शेंगदाणा आणि खोबऱ्याचं क्रंच आणि झणझणीत चरचरीत मिरच्या, याच्यामुळे ही भाजी खूपच अप्रतिम लागते. नक्की करून पहा तुम्ही खानदेश स्पेशल डाळ गंडोरी किंवा मिरचीची भाजी आणि मस्त भाकरीसोबत एन्जॉय करा. तसंच हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका छान रेसिपीसोबत. तोपर्यंत माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारचं बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. पुन्हा भेटूयात, बाय बाय.